भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. मात्र आचारसंहितेमुळे गोपीनाथ गडावरती जाहीर कार्यक्रम होणार नाहीये. पंकजा मुंडे सध्या गोपीनाथ गडावरती अर्धा तास मौन व्रत करत आहेत. त्यानंतर राज्यभरामधील कार्यकर्त्यांशी त्या ऑनलाईन संवाद सुद्धा साधणार आहेत. गोविंद शेळके या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील. गोविंद, हे फार सिग्निफिकंट दृश्य असं म्हणायला पाहिजे, कारण एखादी राजकीय व्यक्ती देशात आणि राज्यात घडलेल्या अप्रिय घटनांचा निषेध जर कसा करत असतील तर त्या मौन व्रत धारण करून करायला, आणि हे मौन व्रत अगदी एक दोन मिनिटाचं नाही आहे तर अर्ध्या तासाचं हे मौन व्रत असणार आहे. आता मौन व्रताला सुरुवात झाली. आपण बघतो की याच गोपीनाथ गडावरती त्यांच्यासोबत त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे आहेत, आई प्रज्ञा मुंडे आहेत, त्यासोबत काही निवडक कार्यकर्ते आहेत, अक्षय मुंद्रा हे सुद्धा त्यांच्यासोबत दिले आहेत. आणि ही सगळी मंडळी आता पुढच्या अर्धा तास शांतपणे असणार आहे, कारण त्याचं म्हणणं असं आहे की देशामध्ये आणि राज्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्या अप्रिय घटना घडल्या त्याबद्दल बोलवायला सुद्धा आज वाटतंय, आणि त्याचा निषेध त्या अनोख्या पद्धतीने करायला, आणि यानंतर त्यांची भावना कदाचित त्या व्यक्त करू शकतात. कारण यानंतर एक छोटासा कार्यक्रम असा असणार आहे की राज्यभरात काही कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणावरून ऑनलाईन त्यांच्याशी जोडले जाणार आहेत, आणि या ऑनलाईन कार्यकर्त्यांना त्या पण ऑनलाईनच बोलणार. त्यामुळे आता मौन व्रत सुरू झालंय. काही वेळाने कौशल की पंकजा मुंडे यांची नेमकी यामागची भावना काय आणि त्यांना नेमकं काय या मार्ग व्यक्त करायचं आहे. गोविंद, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.